बाल दोस्तांनो, आज आपण इयत्ता दुसरी वर्गाच्या इंग्लिशच्या अभ्यासामध्ये पेज क्रमांक 45 पाहणार आहोत. आजपर्यंत आपण जी लेटर्स पाहिलेली आहेत त्या पुढील लेटर आज अभ्यासणार आहोत. ट्रेस अँड राईट द फॉलोइंग लेटर्स. ओ, ओ फॉर ऑरेंज, पी फॉर पेन्सिल, क्यू फॉर क्वीन, आर फॉर रॅबिट, एस फॉर सन, टी फॉर ट्री. व्हेरी गुड. कॅपिटल ओ, स्मॉल ओ. ज्या पद्धतीने फोर लाईन्स नोटबुकमध्ये लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने आपण याला ट्रेस करून सराव करणार आहात, जेणेकरून आपल्या अक्षराला एक छान वळण येणार आहे. पुढे कम्प्लीट करायचं. पी फॉर पेन्सिल, दिस इज कॅपिटल पी, दिस इज स्मॉल पी. त्याच पद्धतीने पुढे ट्रेस करून पूर्ण करायचे. क्यू फॉर क्वीन, कॅपिटल क्यू, स्मॉल क्यू. ज्या लाईन्समध्ये दिलेलं आहे त्याच लाईनमध्ये लिहून ही ॲक्टिव्हिटी पूर्ण झाली पाहिजे. आर फॉर रॅबिट, कॅपिटल आर, स्मॉल आर. व्हेरी नाईस. पहा, संपूर्ण कॅपिटल लेटर्स हे फोर लाईन्स नोटबुकमध्ये पहिल्या तीन ओळीमध्ये लिहून पूर्ण केलेले आहे. यस फॉर सन, कॅपिटल एस, स्मॉल एस. पहा, अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटीज करणार आहात. टी फॉर ट्री, कॅपिटल ट्री, कॅपिटल टी, स्मॉल टी. नाईस. हे देखील ॲक्टिव्हिटी टी लिहून पुढील लाईन कम्प्लीट करणार आहात, मात्र कुठे? फोर लाईन्स नोटबुकमध्ये. बुकवरती लिहायचं नाही. छान, वारंवार सराव देखील करायचा आहे, बरं का?